गाइज आणि आपण पोहोचलो आहे येवला म्हणजे दीदीकडं. आम्ही चाललो आता बाहेर जेवायला, बघूयात कोणतं हॉटेल भेटतं ते. तर काय मंडळी, आलो आहे आपण. एक मिनिट, तुम्हाला एक गोष्ट दाखवतो पहिले. गाईज ही बघा, माझ्या घरी पोलिसाची गाडी आली. काही जेव्हा जेव्हा भीती वाटते काही गाईज. जोक केलं मी फक्त. ते जे आमच्या इथं याच्या मागून जो म्हणजे याच्या मागून जे राहतात म्हणजे ज्यांचं घर आहे याच्या मागून, ते काका म्हणजे पोलीस मध्ये. तर ते म्हणजे आले असन लंच बिंच करायला घरी एखाद दिवस, तर त्यामुळे गाडी आणली असन. ते आणता म्हणे दरवेळेस नाही म्हणजे कधी मध्ये आणता. तर आणि मी ते म्हणलो ते काय माझ्या घरी पोलीसची गाडी आली, मला भीती वाटते असंच म्हणलो मजाक मध्ये. तर काही पोलीस गाडी आली नाही, कशी काकाने आणली घरी आली असं. तर आणि जसं की आपण मी तुम्हाला ब्लॉग बनवला, हा ब्लॉग ब्लॉग फेल होता, 12वा ब्लॉग. आणि याच्यामध्ये काही मी फिरता ब्लॉग याच्यामुळे करतो की माझ्या आता जेवण झालेलं म्हणून मी थोडं काय म्हणते चाललं पण ब्लॉग बनवून. तर मी काय सांगतो तुम्हाला, ब्लॉग 12 होता त्याच्या म्हणजे रोज. तर याच्यामध्ये जे आहे की मी तुम्हाला दाखवलं की माझ्या MSTCTचा PCBचा पेपर होता. आणि तो पेपर मी द्यायला गेलो तो कोपरगावला. कोपरगावला माझं सेंटर होता संजीवनी कॉलेज म्हणून. तर तिथे मला एक शूट नाही करता आलं काही, तुम्ही जसं पाहिलं मला करायचं शूट, पण तिथं सिच्युएशन तशी नव्हती शूट करण्यास, कारण की पेपर सगळं रजिस्ट्रेशन म्हणजे तिकडे आधार कार्ड आपण सगळं आयडेंटिटी प्रूफ फोन सगळे ते करायचं, लाईन लागायचं म्हणून. थोडं मी दाखवणार होतो बाहेरून काही, पण फोन सध्या माझ्याकडला होता पप्पाकडे म्हणून. आणि तर एवढंच होतं काही ब्लॉगमध्ये. तर मी काल जेव्हा येत होतो तर अजून सांगायचं राहिलं आहे. तर काल जेव्हा येत होतो मी बसनी, ब्लॉग मोठा निघाला पाहिजे, पहिलेच खूप मोठा झाला असं वाटतं मला. जेव्हा मी काल बसमधून येत होतो, आता काल पेपर झाला तर पप्पा तिथे सांगले गावकडं, आमचं गाव खंडाळा आणि कोपरगावला पेपर होतं, म्हणजे वाया खंडाळा जाते तर कोपरगावला असं गेलो मी. तर माझे पप्पा आमच्या गावात खंडाळ्याला थांबलेले सध्या. मी कालच मी बोलालो काल, तरी मला 7-8 वाजले असेल घरी यायला. तर मी जेव्हा काही बस नाही येत होतो, एक मिनिट तुम्हाला स्टेबल होऊन सांगतो. पहिले खिडकी बंद करतो मी, हां. हा आणि मंडळी, मी जेव्हा काल येत होतो बसनी, तर बसनी येता येता मी एका माणसाच्या बाजूला बसलो. त्यासोबत त्याचा मुलगा पण होता छोटा, तर त्याच्या बाजूला बसलो तेव्हा म्हणजे असंच आम्ही बोलत होतो कॉमन. तर त्याने सांगितलं आम्ही ठाण्याला गेलो होतो, ठाणे म्हणजे मुंबई ठाणे, तिकडे गेलो होतो. म्हणजे त्या ती बस ठाण्यावरूनच आलती, ठाणे औरंगाबाद बस होती. तर ते ठाण्याला गेलते काहीतरी काम होतं त्यांचं पर्सनल असं काम, तर त्यामुळे गेले होते ते. हा म्हणे चौघ जण होते, त्यांचा भाऊ होता वाटतं तो, ते पण होते सोबत. तर ते मला विचारत होते की 6:30 आता ट्रेन होती त्यांची, आणि तेव्हा नेमके 6 वाजले होते वाटतं, 6:15 वाजले होते. तेव्हा ते म्हणले की 6:30 बस आहे आम्ही, ट्रेन आहे आमची. तर किती वेळात पोहोचणार आम्हाला म्हणलं सगळं ते माहीत नव्हते. ते नांदेडचे होते, तर ते सांगितलं राहिले ते नांदेडचे होते आणि ठाण्याला आले तिकडं. आणि ठाण्याहून त्यांना नांदेडला ट्रेन होती, पण ती हुकली होती ट्रेन, त्यामुळे त्यांना औरंगाबादहून ट्रेनने जायचं होतं. तर ते काही जमलं नाही काही. तर त्यांनी विचारलं मला की औरंगाबाद अजून किती किलोमीटर, मी म्हणलं 65 जाऊ आमच्या गावातून म्हटलं, तेव्हाच विचारलं त्यांनी 65 किलोमीटर आणि किती वेळ लागेल, मी म्हणलो 1-1.5 तास लागणं असं म्हणलो. तर म्हणे हो. आणि असंच बोलता काही बोलत होतं चांगलं, सगळं चांगलं. तर तेव्हा मी बोलता ते तेव्हा त्यांनी काय केलं, ते तंबाखू काय मला माहित नाही, ते खात होते. त्यांच्या बाजूलाच मुलगा बसलेला होता, झोप म्हणजे पहिले झोपलेला होता, नंतर उठला छोटा होता एकदम. तर ते त्याच्या म्हणजे त्या पोरासमोर ते तंबाखू असं ते काढत होते, ते राहत ते मला माहित नाही का काही. ते म्हणजे जे तंबाखू राहते ते सगळं ते प्रोसेस ते त्याच्यासमोर करत होते ते. आणि जेव्हा म्हणजे मी पाहिलं तर म्हणजे मला वाटलं की म्हणावं यांना वाटलं, म्हणजे मी म्हणलोच, पण असं तेव्हा म्हणता नाही आलं, थोड्या वेळी म्हणलो मी. पण जेव्हा बघितलं तेव्हा मला म्हणजे असं खूप वाईट वाटलं की लोक खाते तर खाते, पण मुलांसमोर काबार खाते, तर असं खायला नाही पाहिजे. तर मी म्हणजे खूप हिंमत करून अशी, कारण की आता मी ते तरी 22 वर्षाचे होते, ते जो माणूस होता तो 22 वर्षाचा होता तरी, आणि मी सध्या 19 वर्षाचा, तरी 20-21 दोन तीन वर्षाचा तर फरक आहेच गाईज. आणि मी तरी मोठे येते, पण गाईज
जरी कोणी म्हणजे असं आपण लहान असलो आणि आपल्यापेक्षा कोणी मोठा असलं तर ते चुकी करत असलं ना आणि आपण बोललं ते आपण काय म्हणते वाईट होत नाही आपण आणि आपण चांगलं राहतो आणि म्हणजे चांगल्या कामासाठी बोलणं हे कोणी छोटं मोठं असतं कोणी पण चांगल्या कामासाठी काही पण कोणाला सांगू शकतो जर चांगलं काम म्हणजे कोणी जर वाईट काम करत असेल आणि त्यांना सांगायचं असेल की याचा वाईट आहे चांगलं करा असं करू तसं तर ते तर मी म्हणलं त्यांना की म्हणजे लईच मला मी पहिले त्यांना विचारलं की खूप पुढे गेल्यावर बरं त्यांनी सगळं कवून झालं त्यांचं त्यांना विचारलं हे काय खाते तुम्ही म्हणजे हे काय खाल्लं तुम्ही तर ते म्हणले तंबाखू होती मला मग भीती वाटायला लागली म्हणजे ते सायलेंट झाल्यानंतर मला वाटलं म्हणलो त्यांना तर ते उगं म्हणायला नको त्यांनी की तू का बा सांगतोय तुला काय करत असतं तर ते तसं म्हणले नाही ते पण ते मग त्यांना म्हणलो की लहान मुलं असं म्हणा खा जो म्हणजे तुम्ही खाते ते आहे पण जर समजा त्यांना जर सॉरी जर त्यांना जर त्याचे काय म्हणते हे लागली तर आता लहान आहे लहान बाप ते म्हणजे भविष्य राहते असं नाही म्हणलो पण गाई भविष्यात राहते लहान मुलं आपले आणि जर त्यांच्या समोरच आपण असं काही व्यसन ते केलं तर मग ते काय शिकतील आपल्याकडून ते पण तेच करते ना म्हणून मी त्यांना म्हणलो तसं की लहान मुलं पोरस म्हणा खातो ते म्हणले हो तुम्ही म्हणताय तर नाही खाणार तसं आणि ते म्हणले पण की माझ्यासोबत नसतोच मुलगा पण मी तरी म्हणलो की तरी नका खात जाऊ त्यांच्यावर ते हो म्हणले नंतर म्हणलो तुम्ही पण प्रयत्न करून बघा सुटन ते आणि त्यांना अजून एक म्हणलो काय सर तुम्ही जर हेच खाणं सोडून दिलं ना तुमचं अर्ध टेन्शन कमी होईल असं म्हणलो मी काय म्हणते एक फील द्यायला पण म्हणलो काहीच म्हणजे त्यांना एक फेथ विश्वास द्यायला पण म्हणलो की तुम्ही हे सोडू शकता तुमचं अर्ध टेन्शन कमी होईल हे खाणं सोडल्यावर आणि त्यांना एक सांगितलं की आपली मेंटॅलिटी बनलेली की आपण ते खातो आणि ते खाल्ल्यामुळं आपल्याला वाटतं की आपलं सगळं टेन्शन निघून तसं काही नाही ते फक्त आपल्या मनात राहत असं सांगितलं मी त्यांना आणि त्यांना म्हणलो की अर्ध टेन्शन कमी होईल ते पण खरंच आहे काय कारण की काहीच ते खाल्ल्याने असं मला म्हणजे मी इतका शुअर नाही आहे पण कारण की आता ते कॅन्सर हे करतो वाटतं आता कोणतं पण जे ऍडिक्टिव्ह सबस्टन्स म्हणजे हे असं पदार्थ मेजॉरिटी त्याच्याने कॅन्सर होतोच तर कॅन्सर पासून जर त्यांनी जर माझं हे बोलणं जर काय म्हणतं अवलंबलं म्हणजे मी जे बोललोय ते जर काय म्हणतो त्याचा अवलंब केला तर काही ते म्हणजे ते जर पुढे जाऊन जर कॅन्सर होणार असलं त्यांना कॅन्सर नाही होणार आणि हे काय मी तुम्हाला काय बनवून बिनवून नाही सांगते की तुम्हाला वाटत असेल की व्ह्यूज मिळवण्यासाठी किंवा काही पण करण्यासाठी असं म्हणतोय तर गाईज हे रिअल आहे आणि मी तर फोन नव्हता माझ्याकडं नाही तर मी म्हणजे रेकॉर्डिंग चालू केली असती जे बोलत होतं ते पण नाही जमलं नाही मी आणि मी हे आता मी सेव्ह पण राहीन मेमरी म्हणून पण सेव्ह राहीन माझं की मी कोणाला तरी म्हणजे व्यसन मुक्तीसाठी काहीतरी बोललो होतो आणि तुम्ही पण काही जर तुम्हाला असं काही दिसलं ना की कोणी असं वाईट करत असेल म्हणजे लहान मुलांसमोर जर काही व्यसन करत असेल किंवा स्वतः पण व्यसन करत असेल ते तर त्यांना पण नका सांगू आणि तुम्ही पण नका करू ते चांगलं नसतं व्यसन करायचं तर चांगल्या गोष्टीच करा आणि म्हणतात की कुठलं पण व्यसन चांगलं नसतं पण चांगल्या गोष्टीचं व्यसन म्हणजे तुम्हाला जर आता समजा मी व्लॉगिंग करतोय तर व्लॉगिंग हे म्हणजे याच्यात असं व्यसन म्हणजे कसं व्यसन निगेटिव्ह पार्ट आहे पण एखाद्या कामात गुंतून जा असं म्हणतोय मी तर म्हणजे हे जे बोललोय ते म्हणजे एक काय म्हणते मेमरी म्हणून पण सेव्ह राहील आणि सगळं राहील म्हणजे तुम्हाला पण शेअर झाले आणि मी खालच्या रूम मध्ये सध्या आणि गाईज ह्याच्यानंतरचा जो आता व्लॉग 12 झाला संपला आणि आता ह्याच्यानंतरचा जो व्लॉग 13 येणार आहे तो बेसिकली मी होमवर्क करणार आहे होमवर्क म्हणजे शाळेतला अभ्यास नाही घरकाम करणार आहे ते का बरं कारण की माझी मम्मी थोडी आजारी काय मला वाटतं सर्दी झाली आहे आणि त्याच्यामुळं घसा ते करतोय आणि थोडं अशक्त आजारी वाटतंय तर त्यामुळं आम्ही दवाखान्यात जाऊन आलो पण तरी मी ते काय म्हणतात हा तरी मी काय म्हणतात मम्मी आराम केला मम्मी तर आरामच करते तसं गोळ्या ते घेतल्या आता झोपली मम्मी आता व्लॉग 13 म्हणजे हा बनवणार की डुईंग होम वर्क वर्क तर घरकाम करणारे म्हणजे मी तसं जसं की मम्मी जी माझ्यासाठी करत राहते जे काय म्हणतात कपडे ते धुणं भांडे ते घासणं ते आज आजारी येते म्हणून तिथं नाही करू शकणार मग मी मम्मीच्या जागी मी करतो मी थोडा हातभार लावतो तर हाच असं काहीतरी व्लॉग 13 तर हा व्लॉग आता एंड करू गाईज आणि जे माझं आउट्रो आहे हेच 7 मिनिटाचं झालंय
तसं एडिटिंगमध्ये ॲडजस्ट करता येईल. एडिटिंगमध्ये म्हणजे जर असं जो पार्ट जर असा एखादा नसला लागत पण तसं नाही करत मी जास्त करून, पण जर ब्लॉग लेस मोठं व्हायला लागलं तर एखादा अवॉइड करता येणारा पार्ट डिलीट करतो मी, पण जास्त करून करतच नाही. पण एक आता ब्लॉग मोठे होते म्हणून तर एवढंच होतं गाईज ब्लॉगमध्ये. तर हसा, खेळा आणि जगा गाईज. बाय गाईज. हे बघा आत्ता मी नोटीस केली पाकोळी वाटतं, पाकोळी आणि या रूममध्ये, या रूममध्ये खिडकीतूनच आली असं म्हणा, पण आत्ता पाहिली एखाद्या बसून बोर होत नाही का काय माहित तुला.